आम्ही तुमच्याकडेच निघालो होतो. आमच्याकडे? हे मसाल्याचे मोठे व्यापारी आहेत, त्यांना तुमचा परवाना हवा होता. आमचा म्हणजे कुलमुक्त्यारांचा. कारण? परवाना हा सदरेवरचा शिरस्त्याप्रमाणे घ्यावा. आम्हाला तुमचाच परवाना हवा होता, पण ती रीत नाही. आणि मातोश्री आपण आणि मोकळ्या हाताने नाही आले, तुमच्यासाठी नजराणा घेऊन आले. पाहताय का नजराणा? नजराण्याची काय गरज? नियमाप्रमाणे पावती करा, मिळेल परवाना. आम्ही तर तेच सांगत होतो त्यांना, पण त्यांना तुमच्या सही शिक्क्याचा परवाना हवाय. कारण? कसं आहे, त्यांना बोलू द्या. युवराजनी, त्यात थोडा स्वार्थ असा आहे की आमचा तांडा अथणी मार्गे विजापुरात जाणार आहे, आणि वाटेत आहे दिलेर का, त्याची पथकही त्या मार्गात फिरत असतात. आलंय ना लक्षात? म्हणजे तुमच्या सही शिक्क्याचा परवाना असला तर त्यांना मोगल सैन्य त्रास देणार नाही, म्हणून एवढं किमती ऐवज आणलंय. माफी असावी मातोश्री, पण त्याची गरज नाही. पहा तरी एकदा हिऱ्यांचा हार. या असल्या अनिष्ट प्रथा स्वराज्यात खपवून घेतल्या जात नाही हे तुम्ही सांगितलं नाही मातोश्री त्यांना? असं आमच्या देखत म्हणायचं. आणि मातोश्री, तुमचं बरंय सुनबाई, कुलमुक्त्यार म्हणून स्वराज्यात मान मिळतो, आणि मोगलांच्या मनसबदारांची बायको म्हणून नजराणा मिळतो. काय बोलताय मातोश्री? आमच्याबद्दल काय बोलताय हे? योग्य तेच बोलतोय आम्ही. तुमच्या सही शिक्क्याला मोगलांकडून मान मिळतो का? शंभूराजे मोगलांचे मनसबदार आहेत म्हणून का? तेही खोटं आहे. हे खोट आहे मातोश्री. व्यापारी तुमच्या सही शिक्क्याचा परवाना मागतात का? पण याआधी कधी दिला असेल म्हणून एवढं धाडस करतात. असं काहीही झालेलं नाही, आणि इतक्या सहज सही शिक्का आम्ही देणार नाही, तो एवढा स्वस्त नाही. त्याचं मोल आम्ही जाणून आहोत. अहो बघा, हिऱ्यांचा हार आहे, मौल्यवान आहे. एवढा मौल्यवान ऐवज व्यापारी उगाच कोणाला देत नाही. हो तर, अहो बारीक हिशोब ठेवणारे हे लोक. ते काहीही असो, नियमानुसार परवाना घ्या. 35 बैलगाडी माल आहे म्हणून. बस, यापुढे एक शब्दही बोलू नका. आता मातोश्रींसोबत आला आहात म्हणून नाही तर? नका रागाला जाऊ सुनबाई. ते म्हणतात ना, तळे राखे तो पाणी चाखे. या आधी सुद्धा मनसबदारीसाठी किती नजराणे मिळाले असतील ते देवालाच ठाऊक. पण आमची खात्री आहे यापुढेही तुम्हाला मिळत राहतील. हक्कासाहेब, आज बऱ्याच दिवसांनी तुमच्या हातची पुरणपोळी खाण्याचा योग आला. आमटी तर 2-3 वाट्या पिवान झणझणीत असते तुमच्या हातची आमटी. जाना हो तो चुंबलेदार को पता के जाना. अपोलो कहां जा रही है? आमच्या मालकांनी आम्हाला अजून असा प्रश्न विचारला नाही, आणि तू कोण विचारणार? म्हणू अक्का, हमने आपको सीधा सवाल पूछा है, हमें जवाब भी सीधा चाहिए. पुरणपोळीच्या स्वयंपाकाचा सीधा मागवायचा आहे. पूरे छौनी में कड़वाट फैली है, वहां खान साहब कड़वे घूट पी रहे हैं और आपको पुरणपोळी खानी है.
राणू अक्का, सबके लिए भंडार से जो भी अनाज आता है वही आपको मिलेगा। आज से उससे ही काम चलाना पड़ेगा आपको। मुल्ला साहब, स्वराज्याचे युवराज आहेत ते, याच जरा भान असू द्या। लाखो लोकांचा पोशिंदा अर्थ समजतो ना, बाजूला व्हा। इजाजत नाही है। तुमची इजाजत मागताय कोण? आम्ही स्वतंत्र आहोत। या का स्वतंत्र? अब आप खान साहब के हुक्म के मुताबिक नजर कैद में हो। काय? नजर कैद? जी हाँ, नजर कैद। चाहे तो शंभू राजे को पूछ लीजिए आप, वो बताएंगे आपको। सांगितलं नाही तुम्ही, आपण नजर कैदेत आहोत ते। साहेब, आम्ही पुरणपोळी नाही बनवू शकलो। तुमच्या हातची भाजी भाकरी सुद्धा पुरणपोळी पेक्षा चवदार आहे अक्का साहेब। आधी सुद्धा मनसबदारीसाठी किती नजराणे मिळाले असतील ते देवालाच ठाऊक। सुनबाई, सुनबाई काय वहे अनासे दागिने कशा पे उतरवताय? घरातल्या काय गोष्टी सांगू नका सा, घाला आधी ते दागिना। हवा असा मोकळा गळा चांगला दिसतोय वय। आमच्या सौभाग्याचे हे दागिने खुपतात लोकांना, आता कुणाला खुपायला लागले? त्यांना असं वाटत की हे दागिने घालून आम्ही स्वराज्यावर चालू नेणाऱ्या युवराजांचं स्वागत करू। आलं ध्यानात, घाला ते दागिन। अहो, तुम्ही रायगडाच्या युवराजनी, छत्रपतींची सून, युवराजांची युवराजनी, आणि असं लंकेच्या पार्वती सारखं राहायचं म्हणजे काय म्हणतील लोक? नाही धारात, आम्ही गळ्यात अंगावर दागिने घालणार नाही। जोपर्यंत युवराज सुखरूप गडावर येत नाहीत तोपर्यंत आम्ही दागिने घालणार नाही। अब हे कसले पण करताय? घरातल्या एकतर युवराज तिकडे नजर कैदे, एवढ्या त्रासात एवढ्या दुःखात मग आम्ही तरी कशाला मिरवायचं? हवं दागिन्यांचं धर्म बाई आणि बाईचं धर्म दागिना, कवा कळायचं तुम्हासनी? कुणाचं बी ऐकून काय बी करताय? घाला दागिन। नाही, मोहीम फारच उत्तम झाली। आधी आम्ही शालण्यावर छापा मारला, त्यानंतर धरणगाव कारंज घेऊन औरंगाबादवर चालून गेलो, पण तिथे मात्र हसे उलटे पडले। का? औरंगाबादही मारणार होता? नाही, औरंगाबादला शहजादा होता, खर तर त्या शहजाद्याला घेऊनच निघणार होतो आम्ही।
आम्ही वेशीपाशी मेणा देखील ठेवला होता. शहजादाने केवळ त्या मेण्या घेऊन बसायचं, पुढे एक पथकही तयार ठेवलं होतं. आणि सर, शंभुराजेने दिलेरखानाच्या छावणीत राहून शहजाद्याला आपल्या बाजूने वळवला होता. पण काय, पण डाव फसला. फितुरी झाली. रणमस्त खान वेगानं आला. नंतर शहजाद्याच्या बेगमांनी त्यांना आणाभाका शपथा घातल्या आणि मग सगळंच बार गेलं. मग आता शंभुराजांनी केलेली सगळी मेहनत वाया गेली. म्हणजे अशी योजना होती तर शहजाद्याला दक्षिणेचा बादशाह करायचा आणि मग त्याच सहाय्य घेऊन उत्तरेच्या बादशावर म्हणजे औरंगजेबावर चालून जायचं. त्यांचीच रसद, त्यांचीच फौज, त्यांचाच दारुगोळा, त्यांचंच हे सगळं घेऊन आपण दिल्ली जिंकायची. म्हणजे मामांजी साहेबांनी मुरनीच्या निजामास मांडीवर घेऊन जशी निजामशाही चालवली तशीच ही अटकळ होती. पण भेट फसला. पण मग शंभूराजांचं स्वप्न पूर्ण नाही होणार. पुन्हा एकदा घाव घातला जाईल. आणि आता जर दिलेरखानाच्या छावणीतले मराठा सरदार स्वराज्याच्या बाजूने झुकायला लागले, शंभुराजे दिवस रात्र झटतात स्वराज्यासाठी. तुमचं हे राजकारण म्हणजे जोखमेच काम तर आहेच, पण आमच्या आकलनाच्याही बाहेरच. आबासाहेब, खबर समजली? स्वार सदरेवर आलाय. आम्ही जायला निघणारच होतो, तितक्यात राणीसाहेबांनी थांबवलं म्हणून थांबलो. बोला, काय झालंय? युवराजांना नजर कैद झालीय. नजर कैद? शेवटी दिलेरखानाने त्याचा रंग दाखवलाच. महाराज, आता बास झालं राजकारण. आम्हाला आमचं लेकरू परत हवंय, त्यांना घेऊन या. आता अवघड आहे राणीसाहेब. शंभुराजे सगळं स्वतःच स्वरूप आता. नजर कैद झाली तरी प्रयत्न करत राहतील. आमच्यासारखं पळायचं, लढायचं, घाबरायचं राजकारण ते करत नाही. मग त्यांना तसं करायला सांगा. आमच्या लेकरांना गडावर घेऊन या महाराज. 2-3 वर्ष झाली आम्ही त्यांना पाहिलं नाही. महाराज, त्यांना घेऊन या, त्यांचं मन वळवा. शंभुराजांचं मन वळवणाऱ्या होत्या औ साहेब. आता त्यांच्या माघारी आम्ही किंवा सुनबाई, आम्हीच आता काहीतरी प्रयत्न करतो. शंभुराजांचं मन वळवतो. आता आम्हालाच ही जबाबदारी घ्यावी लागणार. धनी, यो तयार आहे. तू तयार आहेस आमच्यासाठी काम करायला? हुजूर, जरूर. पण आमच्यासाठी काम म्हणजे तुमच्या सरदाराची दुश्मनी. हर पल मौत सामने खडी होगी. हुजूर, जाणतो हूं. का तयार झालाय जीवावर उदार व्हायला? हुजूर, आपने सबको बचाया है. मेरी प्यारी बहन को भी. कल मायके से ससुराल लौटने वाली मेरी बहन की जिंदगी आपने बचाई है. मेरे पूरे परिवार की तबाही आपने बचाई है हुजूर. पिछले हफ्ते ही उसकी शादी हुई है हुजूर. आपने मुझ पर बहुत बड़ा एहसान किया है हुजूर. आपने मुझ पर बहुत बड़ा एहसान किया है. ऐसा नहीं, हमसे कर्तव्य आहे ते. हुजूर, यह सब बातें तो मैं नहीं समझता, पर मेरी बहन ने आपके लिए एक पैगाम भेजा है. आज से उसकी हर नमाज में आपके लिए दुआ शामिल रहेगी हुजूर, और मेरी जिंदगी आपकी चाकरी में. रातों स्कूट हुजूर, यही अथनी में रहता हूं, लेकिन अब पानी भरने का काम मिला है. हुजूर, आप बेफिक्र रहिए, मैं आपके लिए खबरें लाता ले जाता रहूंगा हुजूर. ठीक है हुजूर, मैं चलता हूं. लेकिन हुजूर, ध्यान रखिएगा कि लोग मुझे यहां पानी वाला कहकर पुकारते हैं. शाबास, उडकत होता तुमसनी. मी आ घेऊन जातो म्हणल्यावर लय खुश झाला.
जान दोस्त आहे आमचा, त्याला काहीतरी महत्वाचं सांगायचं पण समजत नाही आम्हाला। युवराज खान हुजूर आ रहे। देखा शंभुराज, देखा आपने, छावनी में आपके खिलाफ नफरत का सैलाब उठ रहा है, नफरत का सैलाब। और ये सैलाब इसलिए है कि आपने हम पर तलवार उठाई है, हम पर। ये हमारा नौकर, हमारा मुलाजिम भी आपके खिलाफ हो गया, आपकी गर्दन पे तलवार रख दी इसने। मालूम है क्यों? आपने बहुत बड़ी गलती की है। हम भी गलती के लिए? हाँ, आपने बहुत बड़ी गलती की है हम पर तलवार उठाकर। आपको क्या लगा था कि आपको कुछ मिल जाएगा? कुछ नहीं मिलेगा आपको। देखिए खान साहब। खान साहब? नहीं, खान साहब अच्छा नहीं लगता आपके मुझे। दिलेर खान कहिए, दिलेर खान। वो तो गुस्से में। गुस्से में आपने हम पर तलवार उठाई कि मराठा सरदार खड़े हो जाएंगे, एक हो जाएंगे। सिर्फ दो सरदार खड़े रहे, उनको तो हम ऐसा मजा चखाएंगे, ऐसा मजा चखाएंगे कि सात पुश्ते याद रखेंगी उनकी दिलेर खान से दुश्मनी। ये तो हमारी आपके साथ दोस्ती थी इसलिए। बस खान साहब, ये दोस्ती से ढोंग बंद करा। क्यों, आप हमारी दोस्ती नहीं चाहते? दोस्ती? तुमची दोस्ती पुरेपूर ओळखू ना होता मी। तुमची दोस्ती फक्त मतलबासाठी, स्वार्थासाठी। या दोस्तीच्या बोठ्या आड अस्सल मोगलच लपलेला आहे। हात दगडाखाली सापडलेत म्हणून गप्पा तुम्ही, नाहीतर या दोस्तीचे केव्हा चणे फुटाणे केले असते। शंभुराजे, आम्ही तुमच्या जवळ आहोत म्हणून तुमची ही मिजाज। आम्हाला सांगता दोस्ती आणि मुघलांना मात्र सांगता आम्ही काफर। शंभुराजे, अगर हमने आपको काफिर समझा होता, आप यहाँ कतई महफूज नहीं रहते। आम्ही तुमच्यामुळे महफूज, तुमच्यामुळे आम्ही सुरक्षित। नाही खान साहेब, आम्ही तुमच्या छावणीत आहोत म्हणून अजून तुमचा बाल बांका झाला नाही। ज्या दिवशी आम्ही छावणीतून निघून जाऊ ना, त्या दिवशी तुमच्या एवढ्याच चिंध्या होतील की दोरा कुठून घालायचा आणि काय शिवायचं समजणार सुद्धा नाही। इसे घमंड कहते हैं शंभुराजे। घमंड नाही, आत्मविश्वास म्हणतात याला। तुम्हाला बघायचंय ना, मग बघा। तुमच्या छावणीत राहूनच तुम्हाला कशी पळता भुई थोडी करतो ते। हा छावा माणसाळेल असं वाटलं होतं तुम्हाला? हा छावा माणसाळत नाही, उलट पिसाळलेल्या माणसांचा नरडा ठरतो तो। हमारे गले पर हाथ डालेंगे आप? दिलेर खान के गले पर? हम आपको आजाद छोड़ेंगे तब ना। अल्लाह जी हुजूर। शंभू राजे के डेरे पर और कड़े से कड़ा पहरा लगा दिया जाए। बिल्कुल बिल्कुल हुजूर। देखता हूँ शंभू राजे, दिलेर खान से अब तुम्हें कौन बचा सकता है। मृत्यूच्या खांद्यावर हाथ ठेवून लढणं हा आमचा आवडता छंद आहे। धन्यवाद आमचा छंद पुरवल्याबद्दल। चांग